नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अजित चव्हाण, पीक पाणी मान्सून स्पेशल मध्ये आपलं स्वागत। जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं आता मात्र विदर्भात दमदार कमबॅक केलंय। चंद्रपूर जिल्ह्याचा अपवाद वगळता विदर्भात इतरत्र गेल्या 24 तासात जोरदार पाऊस पडलाय। संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर 223.4 मिलीमीटर इतका सगळ्यात जास्त पाऊस हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पडलाय। तर सगळ्यात कमी 10.2 मिलीमीटर चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं पडलेला आहे। पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। येते काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्यामुळं शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे। पावसाच्या अभावी कोरड्या पडलेल्या मराठवाड्यात कालपासून राज्य सरकार कृत्रिम पावसाचा प्रयोग करते। आज लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कृत्रिम पावसाकरता आवश्यक असणारी फवारणी करण्यात आली। यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे स्वतः फवारणी करण्यात येणाऱ्या विमानासोबत लातूरला आले होते। नेमकी कशा प्रकारे ही फवारणी असते, काल केलेल्या फवारणीत नेमका कुठं आणि किती पाऊस पडला याविषयी महसूल मंत्र्यांनी या सगळ्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्याशी बातचीत केली, आपण पाहूयात। खडसे साहेब, लातूर जिल्ह्यामध्ये नेमकं कुठे कुठे आता हा पाऊस पडणार आहे? कुठे पाऊस पडणार आहे यापेक्षा जिथे ढगाळ वातावरण आहे आणि आर्द्रता ज्या ढगांमध्ये अधिक आहे अशाच ठिकाणी ह्या ज्या बसवलेल्या नळकांड्या आहेत ह्याच्यामध्ये जे केमिकल्स भरलेल्या त्या केमिकलची फवारणी करून त्या ठिकाणी ढगांमध्ये ती पेरणी केली जाते आणि जिथं आर्द्रता असते त्या ठिकाणी ते कणचा अधिक तिथे पावसाचं प्रमाण अधिक असं त्याचं सूत्र आहे। आता काल जिथे प्रयोग झाला तिथे कुठल्या ठिकाणी आतापर्यंत पाऊस पडलेला? नाही, 4 ठिकाणी प्रयोग झाला। एक तर नेवासा शेवगावच्या भागामध्ये झाला, त्या ठिकाणी साधारणतः 14 mm पर्यंत पाऊस पडला। साधारणतः 4.5 मिलीमीटरपासून तर 17 mL पर्यंत हा पाऊस पडलेला आहे। आणि 5 mL पाऊस पडला तरी पिकांना पोषक तो पाऊस आहे असं समजलं जातं, किमान पावसामध्ये जीवदान मिळू शकतं। आणि 17 mL पाऊस म्हणजे बऱ्यापैकी पाऊस आहे। आजही या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यामध्ये हा प्रयोग आम्ही केलेला आहे, तो उस्मानाबादकडे जातोय। सर, आणखीन किती तास हे विमान काम करू शकतं आणि अशा किती नळकंड्या पुढल्या? साधारण 200 तास पावसाचा हा प्रयोग करावा असं आपलं ठरलेलं आहे। 100 तासाची आपण त्यांना परवानगी दिलेली आहे, पैसे 100 तासाचा आपण त्यांना मंजूर केलेला आहे। कंपनीने 100 तास मोफत आम्ही असं प्रयोग करू असं आपल्याकडे प्रस्ताव दिलेला आहे, तो आपण मान्य केला आहे की नवा पैसा न घेता पुढचे 100 तास त्यांना करायचे आहे। 200 तास हे विमान काम करणार आहे आणि मराठवाड्यात या कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयोग होईल असा ते दावा करत आहेत। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। पावसाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रामधले अनेक भाग दुष्काळाच्या सावटाखाली असल्यानं शेतकरी राजा चिंतेत आहे। मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागात गेल्या 2 आठवड्यांपासून पावसानं दमदार हजेरी लावल्यानं इथल्या भात लावणीच्या कामाला वेग आलाय। मावळमध्ये जवळपास 65% भागात भात शेतीची लागवड होतीये। याच संदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधन केंद्राचे संशोधक नरेंद्र काशीद यांच्याशी बातचीत केली आहे आणि त्यावेळेला त्यांनी देखील सांगितलं की इथं खूप चांगलं वातावरण आहे। आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर मावळ तालुक्यात यावर्षी भात पीक चांगलं येईल असं काशीद म्हणाले। पावसानं कमबॅक केल्यानं मरणासन्न अवस्थेत असलेल्या पिकांना जीवदान मिळालं, इतकंच नाही तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकटही टळलंय, त्यामुळे आता या पिकांना वाचवण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या पीक पाणी मान्सून स्पेशलमध्ये। आणि त्याकरता आपल्याला मार्गदर्शन करतील यशवंतराव चव्हाण कृषी विद्यापीठामधील विषय तज्ज्ञ प्रकाश कदम सर। तेव्हा थेट तज्ज्ञांना आपण प्रश्न विचारण्याकरता आमचा टोल फ्री क्रमांक 1800-221-1010 थेट कॉल करू शकता। कदम सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। सध्या पडणाऱ्या पावसानं पिकांना जीवनदान दिलंय, मात्र अधिकाधिक चांगलं पोषण कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याकरता काय नेमकं गरजेचं आहे? याच्यामध्ये आता जर पाऊस चालू झालेला आहे आणि साधारणपणे आता जी पिकं आहेत उभे पिकामध्ये बेसल डोस जर दिला नसेल तर युरिया, SSP आणि म्युरेट ऑफ पोटॅश यासारखी खतं आपण द्यायला हवीत। नंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर जिथे कमी पाऊस पडलेला आहे अशा ठिकाणी आच्छादनाचा वापर करून जास्तीत जास्त बाष्पयुक्त पाणी हवेत विरून जाऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे। खरं
सर या सगळ्या कालावधीमध्ये आता पिकांना कुठली खतं देणं फायदेशीर ठरू शकतं, काय प्रमाण असलं पाहिजे या खतांचं आणि कशा पद्धतीने नियोजन, खतांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं? आता याच्यामध्ये आता कडधान्य असतील तर त्याच्यासाठी जमिनीतून आपण जीवाणू खतेसुद्धा आता देऊ शकतो शेणखताच्या खतामध्ये मिक्स करून, आणि त्यानंतर युरियाचा एक अल्पसा डोस आपण आता सध्या देऊ शकतो. नंतर चिलेटेड काही कंपोनंट आहेत मायक्रोन्युट्रियंट्स, त्याचासुद्धा एक हात दिला तर जे पिकं मलूल झालेली आहेत म्हणजे पाण्याचा ताण पडलेला आहेत अशी पिकं उभे राहतील आणि उत्पादनात भरच पडेल. खरं सर, एक हिंगोलीहून आपल्या शेतकरी बंधूंचा आपल्याला फोन येतोय, दशरथ बोलतायत. शेतकरी बंधू दशरथ राऊत नमस्कार, थेट प्रश्न विचार कदम सरांना. नमस्कार सर. नमस्कार कदम सर. नमस्कार. बोला बोला. नमस्कार. पाऊस झाला म्हणलं थोडा आमच्या, मी हिंगोलीहून बोलतो, पण ते काय सोयाबीन मागच्या उघाडीत कुठं फुलं होते कुठं लागलेले होते, आता पाणी पडला तर कुठं फुलं आहेत कुठं जळाले, तर त्यांच्यासाठी नत्रयुक्त खत फेकाव का सर थोडं? बरं विचारूया. आत्ताच्या स्टेजमध्ये सोयाबीनसाठी 2% युरियाची किंवा DAP 2% युरियाची आपण फवारणी करू शकता, किंवा 19:19:19 या खताचे 2% प्रमाणानं आपण फवारणी करू शकता, जेणेकरून त्या पिकाला त्याची मदत होईल आणि पीक जोमदार वाढेल. जी सर, आत्ता जो पाऊस सुरू आहे या पावसाचा मूलस्थानी जलसंधारणाकरता कशा पद्धतीने आपल्याला वापर करता येईल, कारण या वर्षीची परिस्थिती बघितली तर आपण पाण्याचा थेंब आणि थेंब महत्वाचा आहे, तो कसा साठवता येईल? याच्यामध्ये मूलस्थानी जलसंधारणमध्ये साधारण जमिनीच्या उतारानुसार आपण उपाययोजना करू शकतो. जी मूलस्थानी जलसंधारणामध्ये एक तर सरीवरंबा पद्धत, संपातळीत पेर किंवा संपातळीत बांध बंदस्ती हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. नंतर ढाळ जर जास्त असेल, साधारण 5%च्या वर ढाळ असेल जमिनीला, तर तिथे आपण टेरेस बंडिंग, संपातळीत बांध घालणे या पद्धतीचा वापर करून आणि आपण थेंबन थेंब वाचवू शकतो, जमिनीत मुरवू शकतो, जेणेकरून पुढं येणाऱ्या ज्या पिकाच्या अवस्था आहेत त्याला त्या जे पाणी मुरलेलं आहे तर ते त्या पिकाला उपयोगी पडू शकतं. किंवा आपण साधारणपणे आत्ता जी पिकं आहेत त्याच्यात जमीन जर संपातळीत असेल, साधारणतः 1-3% उतार असेल, तर आपण कंपार्टमेंट बंडिंग यासारखा एक उपाय करू शकतो. साधारण 6x6 मीटरवर बांध घालून कंपार्टमेंट बंडिंग करू शकतो, जेणेकरून जमिनीचा वरचा थर पण वाहून जाणार नाही आणि आलेलं पाणी हे तिथे जास्तीत जास्त मुरेल. जी खरं सर, या आत्ताची जी परिस्थिती आपण बघितली, पावसानं मोठी ओढ दिल्यानंतर पिकं मलूल झाली आहे, त्यामुळे या पिकांवर कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, कशा पद्धतीनं मात करता येईल या सगळ्यावर? याच्यामध्ये आता जर पाणी जास्त झालं किंवा पावसाचं पाणी ज्यावेळी मुळाला लागतं अशा वेळी मुळाला मूळ कुजव्या होऊ शकतो, मर येऊ शकते, तर अशा वेळी आपण ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर या हिशोबानं त्याच्यावर फवारणी करणं गरजेचं आहे. नंतर काही बुरशीचा अटॅक होतो तिथं आपण 22-टीन कार्बन डेंजिन, M45 यासारख्या बुरशीनाशकाची फवारणी गरजेची ठरेल. हे काही रोग जास्त पाऊस आल्यामुळं आणि पाणी साचल्यामुळं त्या मुळावर परिणाम झाल्यामुळं येऊ शकतात. किडींच्या बाबतीत जर विचार केला तर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, याच्यामध्ये मावा, तुडतुडे, भुंगेरे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ शकतो. अशा वेळी शेतकऱ्यांना माझा एक सल्ला राहील की प्रत्येक वेळी आपण हायर मोलेक्युल डोस न देता साधारणपणे लोअर मोलेक्युल पासून कीटकनाशकांचा वापर करावा. पहिली फवारणी ही 5% निमार्क किंवा साध्यातलं साधं कीटकनाशक, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मोनोक्रोटोफास यासारख्या कीटकनाशकांची फवारणी करावी, आणि जर प्रादुर्भाव जास्त आढळल्यास तरच हायर मोलेक्युलचा वापर करावा. खरं सर, अत्यंत चांगली सूचना आपली. याच्यामध्ये आपण उदय राठोड शेतकरी बंधू सर जळगावून आपल्याला प्रश्न विचारतायत, त्यांचा प्रश्न आपण आता पुढचं घेऊयात. उदयजी नमस्कार, थेट कदम सरांना प्रश्न विचारू शकता. हो सर, मला आता वांगे लावायचे आहेत.
हॅलो, मला वांगे लावायचे म्हटलं आता, तर उशीर होईल का, वेळेवर येतील का, आणि रोप किती दिवसात तयार होईल? बर, विचारूयात आपण, पण या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत एका ब्रेक नंतर. एक छोटासा ब्रेक घेतोय आपण, लगेचच परतूया. आणि आपण ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्या शेतकरी बंधूंचा प्रश्न घेतला होता. जळगाववरून राठोड शेतकरी बंधू होते आपले, त्यांनी प्रश्न विचारला होता सर की वांग्याचं पीक त्यांना आता घेता येईल का? सर माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो येतो. सर वांग्याचं पीक घेता येईल का आत्ता या परिस्थितीमध्ये? जळगावहून प्रश्न विचारला होता त्यांनी. हो, वांग्याचं पीक घेता येईल. वांगे पीक घेण्यासाठी साधारणपणे आपल्या कृषी विद्यापीठानं जे प्रसारित केलेल्या वाणांचा वापर करावा की जेणेकरून बऱ्याच रोग आणि कीड याचे प्रतिकारक क्षमता असणारे वाण प्रसारित केलेले आहेत, तर या वाणांचा त्यांनी वापर करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण रोपवाटिका तयार करणार आहे त्याची जागा योग्य निवडावी किंवा हरितगृहामध्ये रोपवाटिका तयार करावी, जेणेकरून चांगल्या पद्धतीनं जोमदार रोपं तयार होतील. याच्यामध्ये जीवाणू खताचा वापर त्यांनी जास्तीत जास्त करावा आणि साधारण फळे पोकरणारे आळी आणि पतंग रस शोषणाऱ्या किडी यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जोमदार रोपांची रोपवाटिका बनवावी. जी. आणि सर पुढचा प्रश्न आपल्याला येतोय सर, तो प्रश्न आपण घेऊयात. वर्ध्याहून आपले शेतकरी बंधू आहेत आरिफ काझी. आरिफ जी नमस्कार, थेट प्रश्न विचारा आपला. हा हॅलो साहेब. नमस्कार काझी साहेब, थेट प्रश्न विचारा. हा बोला. माझा प्रश्न असा आहे जी, विदर्भात पाणी खूप झालं आहे तिकडे वर्धा जिल्हा. जी. माझं पीक आहे कापूस. हो बोला, प्रश्न बोला. माझं बीज आहे कापूस, असं म्हणजे त्याच्यावर आता कोणती फवारणी आणि खत द्यायचं त्याला? अतिवृष्टीमुळे काही पावसाला धोका होईल का सर? असं कापसाला धोका होईल का अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे असं ते म्हणतात? आता कापूस कोणत्या स्टेजला याच्यावर ते अवलंबून आहे. साधारणपणे आता जर कापसाची स्टेज साधारणपणे 45 ते 50 दिवसाची असेल तर अतिवृष्टी जर झाली तर तुम्ही पाण्याचा निघून पाणी जाईल याची व्यवस्था तुम्ही करावी. आणि दुसरी गोष्ट, जर खाद्य द्यायचं असेल तर साधारण युरिया किंवा DAP यासारखे लिक्विड करून त्याची स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये युरिया जर टाकायचा असेल तर निंबोळी पेंटचा वापर करा की जेणेकरून युरियाची कार्यक्षमता वाढून ते झाडाला पोषक बनवेल. जी. सर आणखी एका ब्रेकची वेळ झाली, ब्रेक नंतर आपण आणखी महत्वाच्या काही प्रश्नांबद्दल बोलणार आहोत. शेतकरी बंधून आपण थेट आम्हाला फोन करू शकता 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक. लगेचच परतूया. पुढचे शेतकरी बंधू आपल्याला प्रश्न विचारतायत, प्रमोद पवार वाशिममधून. प्रमोदजी नमस्कार, थेट प्रश्न विचार आपण. नमस्कार कदमजी. जी सर, माझा प्रश्न असा आहे की आमचे, मी कारंजा तालुक्यातून बोलतो, वाशिम जिल्हा. जी. आमच्या जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस झाला. माझा पेरा आहे सोयाबीन आणि तूर आणि उडीद. तर पाणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं नेमकं आता पुढे काय करायचं, फवारणी कोणती करायची? सोयाबीन तूर उडदाला कुठली फवारणी करायची कदम सर पावसामुळे? आता पाऊस जास्त झालाय असं शेतकऱ्यांचं मत आहे. एक तर पाणी निचरा होण्याच्या पद्धती त्यांनी अवलंबल्या पाहिजेत आणि फवारणीसाठी साधारणपणे 2% युरियाची फवारणी केली तरी चालू शकेल. सध्या फवारणीची गरज नाही. पाणी जास्तीत जास्त जर जमिनीमध्ये साचलं तर मुळांना ऑक्सिजन पोहोचणार नाही आणि त्यामुळं पिकाची वाढ खुंटते. त्यामुळं आपण पाणी जास्तीत जास्त काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. मूग उडीद पण आहे आपल्या पिकामध्ये, तर उडीदासाठी जास्त पाणी चालत नाही. तर अशा वेळी तुम्ही पाणी निचरा करण्याच्या पद्धती अवलंबवा. जी. शरद बोलतायत सर पुढचे आपले शेतकरी बंधू लातूरहून. शरदराव नमस्कार, थेट प्रश्न विचार आपला. सर. जी शरदजी नमस्कार, बोला. ते सोयाबीन आपलं खालून असं वाळ होत आहे, त्याला पाऊस पडल्यावर जमल काय? दुसरं काही फवारावं लागेल?
वाळवी लागली सर सोयाबीनला त्यांच्या, काय नेमका फवारा करायचा ते विचारतात. हा वाळवी लागलेले आहे तर आपण फोरेटचा वापर करू शकता जी, किंवा फॉलिडॉल पावडर जे आहे ते साधारणपणे एकरी 2 किलो या पद्धतीने आपण जमिनीमध्ये टाकू शकता आणि त्याचा परिणाम म्हणून आपली जी हुमणी आहे त्याचा प्रमाण कमी होऊ शकतं. त्याच्यामध्ये थोडंफार युरिया पण मिक्स करा की जेणेकरून त्या फोरेटची कार्यक्षमता वाढू शकते. सर खूप खूप धन्यवाद आपण आज आमच्या कार्यक्रमामध्ये आलात. खरं तर चर्चा खूप करायची असते, दररोज असंख्य प्रश्न महाराष्ट्रातून येतात पण वेळ आपली कमी असते. प्रकाश कदम सर आपले मनपूर्वक आभार. आज पीक पाणी मान्सून स्पेशलमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.